विधानसभा निवडणुकीमध्ये आता पुण्यातल्या आठ जागांवरती विजयाची घौडदौड भाजप महायुतीची आपल्याला दिसते. त्याचा जल्लोष पुण्यातल्या या भाजप कार्यालयाच्या बाहेर गुलाल उधळून फटाके वाजवून आणि पेढे भरवून एकमेकांना केला जातो. या संदर्भातच आपण शहराध्यक्ष आहेत माझ्यासोबत, काय सांगाल, विश्वास होता? पुण्यामध्ये आठही विधानसभा महायुती म्हणून आम्ही खूप ताकदीने लढलो होतो आणि कार्यकर्त्यांची मेहनत, मतदारांचा महायुती संदर्भात असणारा कौल हा या निवडणुकीत दिसतो. राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढलो होतो. मला असं वाटतं की पुण्यातल्या जनतेने अगदी ठामपणे कौल दिलाय की पुण्यातली जनता आणि राज्यातली जनता ही महायुतीच्या पाठीशी. विशेषतः कसबा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे मताधिक्याने निवडून आलेत. मी एक वर्षापासून सांगत होतो की या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले काँग्रेस महाविकास आघाडीचे आमदार हे टेम्पररी आमदार आहेत, त्यामुळे कसबा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा गड आहे, तो पुन्हा आम्ही खेचला. आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक सोल होती, त्यामुळे खऱ्या अर्थाने महायुतीचा पुण्यामध्ये विजय झाला. मी सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. तुम्ही सुद्धा इच्छुक होतात, अध्यक्ष सुद्धा इच्छुक होते, नाराजांचा फटका बसेल भाजपला, ह्या चर्चा जोरदार सुरू होत्या, काय म्हणाल? हे नाराजी वगैरे हे सगळं आमच्या विरोधकांनी पसरवलेलं कारस्थान होतं. भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही नाराज नव्हतं, ना अगोदर ना आता ना पुढे नाराज असणार. आम्ही काम करताना एक तत्वाला बांधलेला असतो, निष्ठेला आम्ही बांधलेला असतो. आम्हाला पार्टी जो आदेश देतो ते तो आदेश आम्ही 100% पाळतो. त्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे आणि त्यातून आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे या भावनेतनं आम्ही सर्वांनी काम केलं आणि मला वाटतं आता राज्यामध्ये आमचं सरकार येत आहे प्रचंड बहुमताने, चांगल्या सीटने हे सरकार येत आहे आणि पुढच्या 5 वर्षात सरकार चांगल्या पद्धतीने काम करेल, विकास करेल आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या सर्वांची. अजितदादांचा काही फायदा झाला महायुतीला? आम्ही अलायन्स म्हणून लढलो, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि राष्ट्रवादी, सगळीकडे एकमेकांचे मत एकमेकांना भेटतात. युतीमध्ये जे काही घटक असतात त्यांचा फायदा एकमेकांना होतच असतो. जसं यांनी इच्छा व्यक्त केली की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, मात्र कालपासून परवापासूनच पुण्यामध्ये अजितदादांचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स लागलेले आहेत, काय? मला असं वाटतं की महायुती म्हणून मुख्यमंत्री कोणी व्हावं याचा निर्णय केंद्रातले भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते करतील, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची स्वाभाविक इच्छा आहे की आदरणीय देवेंद्रजी हे या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे आणि ती भावना ही सामान्य मतदारांची सुद्धा आहे, कारण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की या राज्यातली निवडणूक ही लढली गेली, त्यामुळे भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांची ही प्रामाणिक इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस किंग मेकर ठरले या विधानसभेत? किंग मेकर तर देवेंद्रजी ठरले, एकनाथजी शिंदे ठरले, अजितदादा ठरले, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा किंग मेकर ठरलेला आहे. तर एकूणच आपण पाहिलं की पुण्यातल्या या 8ही मतदारसंघांमध्ये भाजप महायुतीला घवघवीत यश मिळताना आपल्याला दिसून येते आणि त्याचा जल्लोष केला जातोय, त्याचबरोबर या संपूर्ण विधानसभेचा आनंद सुद्धा व्यक्त केला जातोय. सोनाली भालेसिंग, पोलीस नामनिस्पन्न.